जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या खल्याळ गव्हाण शिवारातल्या खडकपूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये विवाहित महिलेचं प्रेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. रुपाली दंदालेचं मृत महिलेचं नाव असून ती खल्याळ गव्हाण इथली रहिवाशी आहे आणि घटना घातपात आहे की याबाबत की अपघात आहे हे अजून समजलेलं नसलं तरी कौटुंबिक वादातून हे सगळं घडल्याचं समोर येत आहे. या महिलेचं माहेर देऊळगावमही असून गेल्या वर्षीच खल्याळ गव्हाण इथं युवकाशी लग्न झालं होतं. या महिलेनं आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला याबाबत पोलीस अधिक तपास करतायत.